मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत गिलोई, ज्याला गुळवेलसुद्धा म्हटलं जातं, आणि आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख नैसर्गिक अमृत कुंभ असा केलेला आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जीवघेण्या आजारापासून आपल्याला अगदी सहज आणि अत्यल्प खर्चामध्ये तुम्ही तुमचा जीव वाचू शकता, आणि याचे जर फायदे आपण जाणून घेतले तर तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही की निसर्गामध्ये असे काही अद्भुत आविष्कार आहेत, अशा अद्भुत वनस्पती आहेत, त्याच्या वापराने सहज आपण मोठ्या बिमारीपासून वाचू शकतो. तर मित्रांनो, वात, पित्त आणि कफ हे दोष समूळ नष्ट करण्याची ताकद या गुळवेलामध्ये आहे. याला वेगळ्या नावाने ओळखलं जातं. याला मधुपर्णी, वस्तदानी, अमृता, गुट्टूची, बल्ली, चिन्ना, धीरा, विशल्या असे अनेक नाव याचे आहेत. मराठीमध्ये इथे गुळवेल, अमृता, अमृतवल्ली, गुडूची, गरोळ आणि वारुड वेळ असं म्हटलं जातं. आणि निंबाच्या झाडावरचा जो वेल आहे त्याचं सेवन केल्यास याचा फायदा हा जास्त दिसून येतो. याच्यामागची अनेक कारणं आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून ती मी सांगितलेली आहेत. आयुर्वेदातील गुळवेलाचं महत्त्व जाणून घेणं खूप गरजेचं आहे. गुळवेल एक नैसर्गिक अमृत कुंभ असा उल्लेख वनस्पतीबाबत बऱ्याच ऋषींनी त्यांच्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये केलेला आहे. त्यामुळे या वनस्पतीचा वापर आपणसुद्धा या कलियुगामध्ये करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच साऱ्या आयुर्वेदिक कंपन्या ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून गिलोई घनवटी, त्याचबरोबर गिलोईची पावडर, गिलोई स्टिक असे मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत, आणि सहज शेतामध्ये झाडाझुडपावर तुम्हाला हा वेल दिसतो. तुम्ही त्याचं सेवनसुद्धा करू शकता. तर याबद्दलची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. गुळवेलचा काढा हा कसा करायचा ते मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो. गुळवेलाची भरड किंवा कांड आणून ते प्रथम आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, आणि काढा करण्यासाठी एक कप गुळवेल घेतल्यास त्याच्या 16 पट आपण पाणी घ्यायचं आहे, आणि हे मिश्रण जोपर्यंत 1/4 होत नाही तोपर्यंत उकळू द्यायचं आहे आणि याचं सेवन करायचं आहे. काढा थोडा करसळ लागतो मित्रांनो, परंतु रिझल्ट मात्र तात्काळ मिळत असतो, त्यामुळे याचं सेवन आपण करायचं आहे. तर आता आपण जाणून घेऊया वेगवेगळ्या आजारावर हे कसं प्रभावी आहे. तापावर तर हे रामबाण आहे. जर कोणाला ताप येत असेल, कणकण वाटत असेल, तर यासाठी याचा काढा आपण नियमित जर सेवन केला किंवा ताप असेपर्यंत सेवन केला तर लगेच आराम मिळतो. रोगप्रतिकारक शक्ती याच्या सेवनाने दुप्पट वाढते. तुम्ही 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड सकाळी 80 पोटी याचा जर काढा पिला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही दुपटीने वाढते, आणि कोणतेही आजार जे व्हायरल डिसीज असतात, सर्दी, खोकला, पडसं यामुळे कधीही होत नाही, आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही झपाट्याने वाढते. त्याचबरोबर पचनासुद्धा हे मदत करते. पाचनशक्ती वाढवायची असेल, मानसिक तणाव, चिंता, भीती आणि असंतुलित आहार इत्यादी गोष्टी ह्या पचनक्रियेवर वाईट परिणाम करत असतात. गुळवेलामध्ये पचन आणि ताण दूर करणारे गुण आहेत, ज्यामुळे बद्धकोष्ठ, गॅस आणि इतर समस्या दूर होतात. याच्या सेवनाने भूक ही वाढते, ह्यामुळे तुमच्या जीवनातील मानसिक ताणतणाव हा दूर होतो. जर तुम्हाला मधुमेह असेल तर याचा जर वापर केला, आपण सेवन केलं तर मधुमेहसुद्धा बरा होतो. त्यामुळे आपण गुळवेलाचा काढा घ्यायचा आहे किंवा गिलोई घनवटी टॅबलेटच्या स्वरूपामध्ये पतंजलीमध्ये उपलब्ध आहे, तिथून तुम्ही ती गोळीसुद्धा घेऊ शकता. डोळ्यासाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला अल्पदृष्टी असेल, दिसत नसेल, डोळ्यामध्ये जळजळ होत असेल, डोळ्यातून पाणी येत असेल, तर अशा वेळेस तुम्ही गुळवेल च्या काढ्याचं सेवन करू शकता किंवा गिलोई घनवटीचं सेवन करू शकता.
खोकला, सर्दी, ताप किंवा व्हायरल इन्फेक्शन झालं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही गिलोयचा काढा हा 2 ते 3 दिवसाआड एकदा घ्यायचा आहे. याचं प्रमाण हे 1 ते 2 चमचा काढ्याचं ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. काढा 1 ते 2 चमचाच घ्यायचा आहे, कारण जास्त याचं प्रमाण न ठेवलेलं बरं, कारण आपल्याला ते नियमित घ्यायचं आहे 2-3 दिवसाच्या आड, आणि महिनाभर घेऊन नंतर ते बंद करायचं आहे. त्याचबरोबर गुळवेलाचे इतरसुद्धा फायदे आहेत. कावीळ जर झाला असेल तर कावीळ झालेल्या रुग्णांनासुद्धा गुळवेल हा खूप चांगला आहे, प्रभावी आहे. हातपायामध्ये जळजळ होत असेल तर अशा वेळेसुद्धा आपण गुळवेलचं सेवन करू शकता. स्त्रियाच्या पाळीदरम्यान जर त्रास होत असेल पाळीमध्ये तर अशा वेळेससुद्धा गुळवेलच्या रसाचं सेवन करू शकता. ॲसिडीचा त्रास जर वाढला असेल तर तोसुद्धा गुळवेलच्या सेवनाने दूर होतो. गुळवेलच्या फळाचा रस काढून तो चेहऱ्यावर लावल्यास तारुण्य पिटिका, फोड आणि पुरळ्या ह्या बऱ्या होतात. कान दुखत असल्यास गुळवेलाच्या पानाचा रस काढायचा आणि 1 ते 2 थेंब कानात टाकल्यास त्यापासून आराम मिळतो. अंगाला जर खाज येत असेल तर गुळवेलच्या पानाचा रस आणि हळदीचा लेप करून आपण शरीरावर लावल्यास खाजेपासूनसुद्धा आपली सुटका होते. त्याचबरोबर पाचनक्षमता, व्हायरल इन्फेक्शन, त्याचबरोबर डेंग्यू, ताप, मलेरिया यासारख्या आजारावरसुद्धा गुळवेल खूप महत्त्वाचा आहे. रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा याची वाढते. फक्त गुळवेलच्या काढ्याचं सेवन कोणं करू नये. जर गर्भवती महिला असेल किंवा स्तनपान करत असेल महिला, तर अशा महिलांनी गुळवेलच्या काढ्याचा किंवा गिलोई घनवटीचं सेवन करायचं नाही आहे. ज्यांची शस्त्रक्रिया झालेली आहे मोठी, अशा लोकांनी गुळवेलचं सेवन करायचं नाही आहे. जर तुम्ही मधुमेहाचं औषध घेत असाल तर अशा वेळेस तुम्ही गुळवेलाचं सेवन करायचं नाही आहे. ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या आणि गुळवेलाचं जर आपण सेवन केलं तर नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट याचा दिसतो आणि जे काही आजार आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्या तुमच्या लगेच दूर होतात. तर गिलोई कसं ओळखायचं, तर बघू शकता आपण अशा प्रकारचे ही गिलोईची काडी आहे आणि याला छोटे छोटे बेंड आलेले आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारच्या काड्या ह्या गुळवेलच्या असतात. हे गुळवेलचं लाल रंगाचं फळ आहे, बेरी टाईप आपण बघू शकता. अशा प्रकारचं याचं पान असतं, दिलच्या आकाराचं, आणि लिंबाच्या, बाबळीच्या आणि मोठमोठे जे झाडं आहेत त्यांच्या झाडावर हा वेल अशा प्रकारे वाढत असतो. तर या सर्व गोष्टीवरून तुम्ही गुळवेल आहे किंवा नाही हे ओळखू शकता. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खालील रंगामध्ये सबस्क्रिप्शन हा टॅब आपल्याला दिसत आहे, तिथे टच करा, बेल आयकॉनला ऑन करा आणि गुळवेलच्या संबंधित तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. लहान मुलांना गुळवेलचा काढा खूप कमी द्यायचा आहे, अगदी नगण्य द्यायचा आहे, अशी काळजी आपण घ्यायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला दुर्धर आजार असेल, मोठा आजार असेल, तर आपण आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच याचं सेवन करायचं आहे. धन्यवाद.